Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. महाविकास आघाडीनं सांगलीची सीट शिवसेनेला दिल्यानंतर चंद्रहार पाटलांच्या मशालीला मतदान करा हे सांगण्यासाठी आज काँग्रेसचे अध्यक्ष पटोले नाना पटोले इथं आले होते. वास्तविक इथं काँग्रेसचा जो मेळावा झाला त्यामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना अशा होत्या की विशाल पाटलांना आपण मतदान केलं पाहिजे अशा पद्धतीच्या भावना होत्या. तरीसुद्धा महाविकास आघाडीचा धर्म म्हणून नाना पटोलेंनी तशी भूमिका घेतलेली आहे. कार्यकर्त्यांना या बाबतीत काय वाटतं ते आपण बोलूया. नमस्कार. आज इथं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटेल आले होते आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करताना महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांचं आम्हाला उमेदवारीबद्दल मतदान करण्याचं सांगितलं. परंतु आम्ही गेली एक वर्ष झालं जनसंवाद यात्रेपासून विशाल पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली सांगलीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करतात आणि आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना अशी आशा होती की यावेळेस काँग्रेसचा झेंडा फडकणार आणि विशालदादा खासदार होणार आणि हे सर्व कार्यकर्त्यांना आत्मविश्वास असताना कोणीतरी षडयंत्र केलं आणि आमच्या सांगलीचं जे तिकीट मिळणार होतं खासदारकीचं ते तिकीट कापलं गेलं. परंतु आमच्या मनातला खासदार आम्ही पूर्वीच ठरवलेला आहे आणि तो मनातला खासदार विशालदादा पाटील आहे. यावेळेस आम्ही बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली असो परंतु विशालदादा पाटलांनाच मतदान करणार. बाकीचं कोणताही विषय चालणार नाही. विशालदादा पाटील हे आमच्या मनातले खासदार आहेत. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष आलेले असले तरी कट्टरकारते काँग्रेस असून विशाल पाटला यांनाच लोकोटाला मतदान करणार. म्हणून जास्तीत जास्त पोलीस कडेगावमधून विशाल पाटला यांनाच मतदान होणार. एक अपंग कार्यकर्ते ह्या सभेला आले होते ते काय बोलतात बघू आपण. आज वरिष्ठ नेत्यांनी इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं तरी पण आम्हाला आमच्या मनात जे विशाल पाटलांच्या विषयी ज्या भावना आहेत म्हणजे त्यांनी एवढा त्यांच्या आजोबा पंजोबांनी जे काँग्रेस पक्षासाठी योगदान दिलं आज आमच्या सांगली जिल्ह्याला पतंगराव कदमांसारखे नेते त्यांनी काँग्रेस एकनिष्ठ करण्याचं काम केलं. त्यांच्या पाठोपाठ विश्वजित कदम हे सुद्धा काँग्रेस पक्षासाठी चांगला वेळ देत आहेत आणि अशा या गोष्टीतून जे काय वरच्या लेवलला षडयंत्र झालं आणि त्यातून जरी काँग्रेस पक्षाचं तिकीट कापलं असलं तरी आमच्या मनात ज्या विशाल पाटलांच्या विषयी चांगले आमच्या हृदयात जे त्यांचं स्थान आहे ते आम्ही काही कमी करणार नाही. आम्ही त्यांना पाकिट या चिन्हावर शिक्का मतदान करून आम्ही त्यांना मतदान करणार आणि निवडून आणणार 100%. अशाच पद्धतीनं काही वयस्कर माणसं की जे बोलणार आहेत. एकच मिनिट आपण यांच्याकडे जाऊया. बोला सर. या ठिकाणी मी एकच नारा देऊ शकतो ना कमळ ना मशाल ओनली दादा विशाल. कारण संजय पाटील जरी भाजपमध्ये काम करतात ते सुद्धा पूर्वी काँग्रेसमध्ये होते आता जे काँग्रेसच्या विरोधात बोलत आहेत. पण वसंतदादा जिल्हा म्हणून जर या ठिकाणी काँग्रेस जर जीवन ठेवायचं असेल तर आम्हाला विशालदादांना निवडून द्यावं लागेल. मिरज तालुका माझं गाव कौलापूर विशाल भावना आम्ही ज्या ज्या गोष्टी आम्हाला पाहिजे होत्या त्या आमच्या म्हणण्यासारख्या झाल्या नाहीत वरच्या लोकांनी. विशाल भाऊला तिकीट दिलं नाही तरी पण आता उद्या आगाबिगाडीचा माझा काय संबंध नाही. फक्त आमच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की विशाल भाऊ म्हणजे बंडखोरी राहणार बंडखोरीतनं विशाल भाऊला काय चिन्ह येईल त्या चिन्हाच्या पुढे बटन विशाल भाऊला दाबून मतदान करावं. मी माझं गाव कौलापूर आहे राजाराम गावडे वस्तात माझी विनंती आहे विशाल भावना. महाविकास आघाडीनं उमेदवारी जरी शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांना दिली असली तरी सांगलीच्या सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य कार्यकर्त्याला असं वाटतं की विशाल पाटलांच्यावरती अन्याय झालेला आहे आणि यापुढे त्यांना मतदान करून आपण हा त्यांच्यावरचा अन्याय दूर करावा असं इथल्या सर्वसामान्य लोकांचं मत आहे. कॅमेरामन जवीर सोबत स्वाती चिखलीकर मुंबई तक.